काही दिवसांपूर्वी कोपरगाव नगरपालिकेचे उपनगर अध्यक्ष योगेश बागुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त होते आणि या रिक्त असलेल्या पदावर आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये कोलेघाटाचे स्वप्नील निखाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी जाहीर केले. ऑनलाईन झालेल्या या निवडणूक आम्ही पीठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांना मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे आणि उपमुख्य अधिकारी सुनील गोरडे यांनी मदत केली. उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कोले गटाचे स्वप्नील निखाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले. नगरपालिकेमध्ये 28 सदस्य संख्या असून भाजप 14, शिवसेना 6, राष्ट्रवादी काँग्रेस 7 आणि अपक्ष 1 संख्या आहे. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे अपक्ष निवडून आले आहे. कोकमठाण गावचे सुपुत्र रामदासी बाबा भक्त मंडळाचे सदस्य व भारतीय जनता पार्टीचे सर्वात कमी वयाचे नगरसेवक स्वप्नील निखाडे यांचे युवक नेते विवेक कोल्हे यांच्या आदेशाने उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचा संजीवनी कार्यस्थळावर आजी माजी नगरसेवकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी माहिती देताना सांगितले आहे की वेबेक्स या ॲप्लिकेशनद्वारे आज ऑनलाईन पद्धतीने ही बैठक आणि निवड प्रक्रिया संपन्न झालेली आहे. अतिशय सुरळीतपणे आणि शांततेने ही निवड प्रक्रिया पार पाडली असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरताची विशेष सभा नुकतीच या ठिकाणी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये संपन्न झालेली आहे. आजच्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे या सभेमध्ये सहभागी होणारे सर्व सदस्य प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी जॉईन झालेले होते. वेबेक्स ह्या ॲप्लिकेशनवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि शासनाच्या नगरविकास विभागाच्या सूचनांनुसार या ठिकाणी आजची ही उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठीची विशेष सभा संपन्न झालेली आहे. या सभेच्या कामकाजाचा एक भाग हा सकाळी 11 ते 1 या कालावधीमध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा होता आणि ह्या कालावधीमध्ये श्री निखाडे स्वप्नील शिवाजी हे एकमेव नामनिर्देशनपत्र नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेलं होतं. सभा या ठिकाणी ठीक 3 वाजता सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करण्यात आली. प्रथम दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीअंती सदरचं नामनिर्देशनपत्र वैध असल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात येऊन जर कोणाला माघार घ्यायची असेल तर त्या ठिकाणी माघारीसाठी कालावधी देण्यात आला. विविध कालमर्यादेमध्ये या ठिकाणी उमेदवारांनी माघार न घेतल्याने उपनगराध्यक्ष पदावर श्री निखाडे स्वप्नील शिवाजी हे बिनविरोध आल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन मानून या ठिकाणी प्रथमच आपण या ठिकाणी वेबेक्सच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या ठिकाणी सभा ही पार पाडलेली आहे. सर्वांनी या सभेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सर्वांचा आभार मानून या ठिकाणी सभा संपल्याचं नुकतंच जाहीर केलेलं आहे.